तिचे मॅडम सांगत होते, हे मुलगा आंघोळ नाही करत, काय नाही करत, याचा वास येते, दूर बसवायचे ते, दूर दूर बसवते, एकच बार शिकवते ते पण लक्षात नाही येत होते, मग तिथं काहीच नाही समजायचं. मी माझ्या वडिलांसोबत इयत्ता चौथीपर्यंत शिकायला सुद्धा जायचो आणि वडिलांसोबतच दारूसुद्धा प्यायचो. कारण आमचे वडील जे आहे, एकतर एखादा खोकला वगैरे झाला तर दारू हे कामात येते, याच्यासाठी आम्हाला देत होते. त्याच्यामुळे मला सुद्धा सवय लागायची आणि मी सुद्धा मग जास्तच दारूचं व्यसन लागल्यामुळे आणखी खूप जास्त दारू प्यायचो. पहिले मी आग्र्याकडे होते, आदिलाबादकडे. तिकडं माझे पप्पा आई शिकार करत होते. काही दिवशी मला म्हणजे आई शिकार करायला जात होती तर मी इकडं खा प्यायला नाही राहत होतो तर मी भीक मागायला जायची. भीक मागून याची मग पैसे काही जेवण वगैरे आणायचे आई पप्पाने तेच खाऊन म्हणजे राहत जेवण टाकायचं त्याला. मी पहिले रेल्वे स्टेशनवर भीक मागत होतो. माझी आई भंगार वेचत होती. आई बाबा भंगार वेचून वेचायचे. मग मी भंगार वेचता वेचता मी मग भीक मागता मागता माझी आई आई बाबा मी सांगायचं किती पैसे आणले, तू किती पैसे आणले असे सांगायचे. माझ्यापाशी पैसे घेऊन घ्यायचे. मग मग ते नाही दारू प्यायचे, दारू प्यायचे म्हणजे मारायचे. आणि मतीन भोसले सरविषयी मला खूप म्हणजे असं वाटते की जर का ते आज आमच्या समाजात शाळा नाही खुले असते की तर आम्ही इथं शाळेत आलो नसतो. आत्ता पण आम्ही उन्हीमध्ये कुठंतरी भटकंती करत असलो. नमस्कार, माझं नाव मतीन शंकरराव भोसले, प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेचे मी संचालक आहे. प्रश्नचिन्ह हे नावाची शाळा करत असताना अनेक अडचणींना सामोरं जायचं काम पडलं. गुन्हेगारी जमात म्हणून घोषित झालेले हे फाशेपार्ध समाजाची जमात आणि म्हणून ज्याचे आईवडील लाईफ सजेमध्ये होते, कोणाकोणाचे आईवडील पोलिसाच्या अत्याचाराने मरण पावलेले होते, कोणाकोणाचे आईवडील अस्वलीच्या हल्ल्याने मरण पावलेले होते, कोणाकोणाचे आईवडील सरपंचा डवंशाने मरण पावलेले होते. हे मुलं त्यांच्या नातेवाईकाकडे राहायचे, त्यांच्या आजीकडे राहायचे, त्यांच्या मावशाकडे राहायचे, त्यांच्या काकाकडे राहायचे.
मग नागपूरचं यशवंत स्टेडियम असेल, सीताबर्डीमधलं बस स्टँड असेल, चेन्नईमधलं रेल्वे स्टेशन असेल, तेलंगणामधलं रेल्वे स्टेशन असेल, मग सिंगलवर भीक मागणारे मुलं, भंगार वेतनाले मुलं, राज्य आणि राज्याच्या बाहेर जे मुलं अनाथ बेसारा होती ते मुलं होती 188. एके दिवस मतीन सर आले शिकारला जाताना, त्यांनी बघितलं आणि ते त्यांनी विचारलं मला, काय रे तू चालशील का माझ्या शाळेत? आणि मी सांगितलं तुमच्या शाळेत येतो परंतु तुम्ही मला 2 टाईमचा खरा आणि दारू वगैरे द्याल का? हा मी त्यांना प्रश्न केला आणि त्यांनी स्वीकारलं हो म्हणत ते पण. त्यांनी होकार दिल्याबरोबर मला वाटलं अरे वा आता आरामात भेटतं, आपल्याला काही प्रॉब्लेम्स नाही. तर मग त्यांच्या इथे आलो, प्रश्नचिन्हमध्ये आलो, तेव्हा मग त्यांनी 2-3 दिवस दिला सुद्धा मला खर्रा वगैरे खायला. परंतु हळूहळू मग ते विचार बदलवायलासाठी त्यांनी चित्रपट वगैरे दाखवले आपल्या समाजावरचं की जीवन कसं जगत आहेत आपला समाज. आणि त्यांनी अनेक गोष्टी समजून सांगितल्या की बघ योगेश, आपल्या समाजात अनेक व्यसन करणारे सुद्धा आहेत आणि शिकार करून सुद्धा जगणारे. जर तूच असा करशील तर आपल्या समाजातली प्रत्येक लोक असंच जीवन जगणार आणि आपलं जीवन व्यर्थ वाया घालणार. असा त्यांनी मला माझ्या मनावर एक विचार मांडला. तर हळूहळू मला माझा विचार त्यांनी बदलवायला सुरुवात केली. सुरुवातीला ज्यावेळेस सरांनी मुलं आणली त्यावेळेस म्हणजे असे ते पकडून आणले ना तर तसेच राहत होते. तर आम्हाला 2 वर्ष खूपच भारी गेली आणि त्यांना राहावं त्यांना लाईनमध्ये कसं राहतं ते सांगावं लागलं, जेवण कसं करायचं. आपण घरी जे मुलांना आपल्या मुलांना शिकवतो ती माहिती आम्हाला 2 वर्ष मुलांना सतत द्यावी लागली. त्यांना शिक्षण म्हणजे माहितीच नव्हतं. शिक्षणाच्या बाबतीत जर म्हटली तर ती कमी आहे आणि जी बाकी म्हटली ऑलराऊंडरपणा तो खूप आहे. फक्त शिक्षण सुरू त्यांना शिक्षणात म्हणजे अशी आवड करावी लागते म्हणा मला. मग आम्ही ते खेळण्यामार्फत म्हणा किंवा मग हातवारेमार्फत म्हणा जसं आपण क त्यांना एकदम दाखवतो तर चॅटवरून दाखवलं ते समजणार नाहीत. मग आम्हाला क म्हणून असं करून दाखवावं लागते क का ती असे हातवारे करून त्यांना म्हणजे ते समजून सांगावं लागते. त्याला सुरुवात करूया. आता पहिले 0 काढूया, पहिले 0 काढूया, त्याला लंबी रेष देऊया, त्याला लंबी रेष देऊया, आलेल्या अंकाला किती म्हणूया, आलेल्या अंकाला किती म्हणूया, बाळांनो या गाणे गाऊया, गाता गाता थोडे थोडे अंक काढूया, गाता गाता थोडे थोडे अंक. वेगळे मी पूर्ण खेळच्या माध्यमातून मुलांना पूर्ण इंटरेस्ट दाखवला त्या मुलांनी आणि त्या खेळामधून मुलांचं प्रगती सुरू केली. मग मी डायरेक्ट त्यांना शिकवलं नाही तर मग जिजाऊची कहाणी, शिवाजी महाराजाची कहाणी, मग
वेगळे वेगळे छोटे छोटे भजन, काही कविता असेल, बल सागर भारत हो हो विश्वात शोभुनी राहो, गे माय भू तुझे मी पेडी न पांग सारे, आनीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे, असे जेव्हा मुलांच्या बरोबर मी कथा कविता बोलायचो तेव्हा मुलं एकदम हसत खेळत राहायचे मला माझ्यासोबत. मातीचे भांडे कशापासून बनवतात, कोणत्या कोणत्या वाळूपासून, कोणत्या कोणत्या मातीपासून बनवतात, कोणते कोणते भांडे? दगडे. हत्यारे कोणते बनवते हे सांगा लोकांना, हत्यारे पासून, धातू पासून, धातू पासून हत्यारा कोणते कोणते बनवतात? पहिल्या वर्षाचा अनुभव आनंद वाटत होता, कारण अशा लोकांना शिकवत आहे म्हणजे कधी शिकवलंच नव्हतं, म्हणजे याच्या आधी शिकवलं होतं पण फासे भारतीय समाजाच्या मुलांना बिलकुल शिकवलं नव्हतं, आणि असा अनुभव घ्यायला खूप आनंद वाटत होता. आणि कसे शिकणार हे, यांना शिक्षण येते की नाही, म्हणजे किती चांगलं शिकाल, पण पहिल्या वर्षाच्या मनाने खूपच चांगले शिकले होते ते. आणि खूप एक्सपर्ट आहे मुलं खेळात, संगीतमध्ये, क्रीडा स्पर्धेत आणि सांस्कृतिक स्पर्धेत एक नंबर आहे. आणि शिक्षणात तर भरपूरच म्हणा लागते, कारण ते शून्यातले होते, आज तर खूपच चांगले. आणि शिकवण्याचं कसं, आता टीचर्स लोक येतात मध्यातच, त्यांचं असं ताल पाहून पळून जातात ते, आणि मग आपल्याला त्यांना म्हणजे त्यांचं जे बेसिक वगैरे आहे ते त्यांना क्लिअर नाही आहे, तर त्यांना बेसिक पासून शिकवावं लागते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्टेज डेअरिंग नसते आपल्या लहानच्या लहान मुलांना जरी घेतलं तर त्यांच्यात तो गुण एकदम चांगला आहे, आणि चांगला गुण एकदम. तुम्ही लहान मुलांना जर म्हटलं स्टेजवर बिंदास येते आणि कोणती गाणं म्हणते, यांना गायडन्स खूप महत्वाचं आहे चांगल्या चांगल्या लोकांचं आणि वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये. वेगळेच आहे म्हणजे यांचं बॅकग्राऊंड असं वेगळा आहे ना, आणि लोकही असे वेगळेच विचार करतात ना त्यांच्याबद्दल, मग तूही त्यांच्या सारखी झाली म्हणते भारती. मी म्हटलं तसं थोडी आहे, तेही लेकरं आहे आपल्यासारखेच, उलट या लेकरांपेक्षा ते आपल्याला जास्त जिवाळा लावतात असं मी म्हणत. कोणाही शिक्षणाचं, कारण ते सुरुवात शिक्षणापासून इथं झाली आहे, क्रीडापासून झाली आहे, तर असं वाटतं याच्यात प्रोग्रेस भरपूर भरपूर होत गेला, कारण त्यांच्यात ते ऑलरेडी कौशल्य आहे. हे कसे धरून बांधून आणलेली मुलं आहेत, त्यांनी शिकलं पाहिजे असं मोतीन सरांना वाटते, त्यांच्या टीमला वाटते, ओजी सरांना, की आपली मुलं सुद्धा या प्रवाहात, शिक्षण प्रवाहात वाहून गेली पाहिजे. पण त्यांच्यासाठी जमा केलेले कुठले इच्छावरचे आहे, बसके भीक मागताना इथून तिथून आणणारे पोर आहे, तर आता कसं त्यांना त्यांच्यामध्ये ओढ निर्माण करावी लागली आधी. लागतात तसं भरपूर, कारण सर्वात महत्वाचा विषय म्हणजे पुस्तकं, आपले ग्रँड नाही काही नाही काही, त्याच्यामुळं एका पुस्तकात दोन दोन तीन तीन मुलं शिकावं लागतं, बुकवं नसते, अडचणी सगळ्याचा इथं काही विषय. माझ्या घरून तर मला काहीच विरोध नाही आला, कारण की माझ्या मिस्टरांना माहित होत की इथे समजा सर्व वर्गणी थ्रू चालते, त्याच्यामुळे म्हणे तुला तिथे पेमेंट वगैरे तर मिळणारच नाही, आणि मिळालं तर ती देणगी जर आली समजा तिकडून, तर तिकडूनच मिळेल तुला. म्हटलं ठीक आहे ना, चालेल, घरी राहण्यापेक्षा आणि एवढी शिकलेली आहे तर काहीतरी आपण ज्ञान द्यावं स्वतःजवळच ठेवण्यापेक्षा, त्याच्यामुळे मग आली. कोणी तुम्हाला तेवढा पुरता करतातच, कोणी म्हणतातच नाही गावातले वगैरे, पण माझ्या घरचा फॅमिली मेंबर मधला कोणी नाही म्हणाला, कोणी नाही म्हणाल, गावात थोडीशी गोष्टी असतात. साहजिकच असं परदेश समाज असलं तर कोणी बोलू शकते, पण आमच्या घरच्यांनी काही ऍक्शन घेतली नाही, मग काय बोलू. आणि मी पण यांच्याच कास्टची आहे.
मग मुलं एकाच कपड्यावर राहायची. मग म्हटलं बाबा तुम्ही शाळेमध्ये चांगल्या पद्धतीनं का जाऊ शकत नाही. सर म्हणे हे आमचं चांगलं वाटतंय म्हणे आम्हाला हे, कारण याच्यावर रोग नाही आहेत, मला बी शिकवते मुलं. म्हटलं खतरनाक आहे या मुलाची स्टोरी. म्हणे स्टॅमिना वाढते म्हणे सर. पुन्हा म्हणे आम्ही पडलो ना जमिनीवर तर या मैला मैल जे राहते म्हणे त्या मैलवर जखमात नाही होत म्हणे, मैलवरून चाललं जाते म्हणे ते पूर्ण जखमा. पण जेव्हा प्रयोग असे सुरू केले, एका गंजामध्ये पूर्णच्या पूर्ण विद्यार्थ्याचे कपडे जमा केले आणि दुसऱ्या गंजामध्ये चांगलं पाणी मिसळलं, ड्रेस धुताना जेव्हा ते मैलाचं पाणी एकत्र केलं एका गंजामध्ये आणि दुसऱ्या गंजामध्ये चांगलं पाणी ठेवलं आणि त्याला बसवलं, म्हटलं हे कपडे कोणाचे, तर म्हटलं म्हणे आमचेच. मग म्हटलं हे पाणी कोणाचं, तर आमचंच म्हणे. आणि हे पाणी तुमचं म्हणे, चांगलं पाणी तुमचं, घाणेरडं पाणी आमचं कपड्यामधून निघालेलं. म्हटलं शाबास, वारे वा म्हटलं मुलं, दवने वगैरे केले. म्हटलं हे इथं पियाचं आहे हे पाणी. म्हटलं नाही म्हणे, मैलाचं पाणी आहे म्हणे, काळं क्षार पाणी आहे म्हणे, आम्ही पिऊ शकत नाही म्हणे सर. अरे म्हटलं बाबांनो तुमचा प्रयोग करून दाखवला. म्हटलं तुमचेच कपडे, तुमचाच मैल, आणि तुम्ही म्हटलं ते पाणी पिऊ शकत नाही का? नाही पिऊ शकत म्हणे सर आम्हाला. आम्ही हे घाणेरडं पाणी पिऊ शकत नाही, या गंजातलं पाणी पिऊ शकतो. स्वच्छतेचं महत्त्व लय महत्त्वाचं आहे. म्हटलं स्वच्छ जर राहसान अशा पाण्यासारखं, म्हटलं छान पाण्यासारखं तुम्ही राहिले पाहिजे. आणि तसे प्रयोग करत असताना मग 2 वर्षामध्ये मात्र मुलांमध्ये डेव्हलपमेंट आली. म्हणजे स्वतःच मग कपडे धुणे, स्वतःच आंघोळ करणे. 4 भाऊ होते ते याच्यावरून आणले होते मी तेलंगणामधून. ते मुलं एकदम घाणरडे राहायचे, कारण ते अंग नाही धुवायचे, हातपाय नाही घासायचे, काही नाही. पण त्याचा भाऊ मात्र 2 वर्षापूर्वी या शाळेत होता. त्याच्या भावाने असे घासले ते दोन्ही मुलांना, तर हे पूर्ण पोटरीचं कातळं निघालं घासता घासता मैल. आणि ते रक्त निघाल्यापर्यंत बी तो मुलगा रडला नाही. मग तो मुलगा रडला नाही तर म्हटलं बाबू एवढं काय घासलं? नाही म्हणे, मैल काढत असताना माझा भाऊ मला घासत होता सर, आणि मैल काढता काढता मला बी आठवलं नाही म्हणे हे जखम झाली. तर म्हटलं मी तर पूर्ण कमाल केली त्या पोराची. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे इथं की मुलांना औषधाचा खूप मोठा साठा पाहिजे तेवढा भेटत नाही. कसं कधी कधी औषधं राहते, कधी नाही राहत. कधी मुलांना खूप ताप येते, कधी पाणी नसलं तर पाण्यानं सर्दी पळसा संडाचे लई मोठे प्रॉब्लेम होते. इथं जवळजवळ आवश्यक आहे, सगळ्यात मोठं आवश्यक आहे पाणी आणि मुलांसाठी ठराविक औषधं. यावर्षी आम्हाला भेटल्या ना आयरन वगैरे, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या आणि जंताच्या गोळ्या पण भेटल्या, तर आम्ही यांना मुलांना देत आहे. तसं PHCमधून येतो तर आम्हाला 2 दिवसाचं औषध भेटते, त्याच्या व्यतिरिक्त मला कुठंच भेटत नाही. असा साठा मिळत नाही आम्हाला सर. आजच्या परिस्थितीत म्हटलं तर आज आमच्या इथं 30 मुली असे आहे का त्यांना पिरियड्स येतं. अशा पिरियड्सवाल्या मुलींना दवाखान्यातून आम्हाला मिळत नाही. असं आम्ही समजा एखाद्या वेळेस कोणी आलं डॉक्टर लोक वगैरे किंवा कोणत्या महिला वगैरे आल्या तर त्यांच्याकडे आम्ही असं मागणी करतो की आमच्या मुलींना हे आवश्यक आहे. कसं कपडा मुली यूज करत नाही आणि केलेलं हे कपड्याचं काय करायचं, कसं करायचं, इथं त्यांना सगळ्यात मोठी त्यांना शरम आहे. सगळ्यात मोठी लाजाळूपणा आहे, शरम आहे. अंगाच्या गोष्टी कोणी सांगणार नाही, दाखवणार नाही आणि दाखवायलाही तयार नसतात त्या मुली. तर त्यांना हे सगळं सांगावं लागतं, एकीमेकीपासून दुसरीपासून सांगावं लागतं. मग तेव्हा त्यांना माहिती करावं लागते यांचा विल्हेवाट कसा करायचा, यूज कसा करायचा, वापर कसा करायचा आणि टाकायचं कसं, हे सगळं त्यांना सुरुवातपासून शेवटपर्यंत सांगावं लागतं. ते दरवेळेनंच सांगावं लागतं त्यांना. तेव्हा आता त्या एकमेकीत मिळून मिसळून सांगून तेव्हा आता त्यांच्या लक्षात आलं का नाही हे असं केल्यानं असं होते म्हणून. सगळ्यात आवश्यक असं आहे तर मुलींना जे लागतं तुमच्या घरी, जे सगळ्या मुलींना लहानपणापासून लागतं तेवढ्या सगळ्या मोठ्या वयापर्यंत तेवढ्या सगळं यांना लागतं. थांबायचं नाही आता, थांबायचं नाही, जायचं हाय पुढे जायचं हाय. तू चाल बिगी बिगी धरला हात उगी मुगी, तू चाल बिगी बिगी धरला हात उगी मुगी. नको पाहू माग पुन्हा पुन्हा, नको पाहू माग पुन्हा पुन्हा. बाप आहे तुझा गबेवळा, बाप आहे तुझा गबेवळा, त्यात दोन्ही पायाने फेंगडा, त्यात दोन्ही पायाने फेंगडा. इतकं तसार करून तर करतो तुझ्या माग झगडा, एक दिवस असा येईल तुला तर कोणाला पण देईल,
एक दिवस असा येईल तुला तो कोणाला पण देईल, करत बसील जन्मभर दन्ना फन्ना, करत बसील जन्मभर दन्ना फन्ना। जेव्हा प्रश्नचिन्ह या हे शाळा चालवायची कशी, चालवण्यासाठी लय मोठा प्रश्न निर्माण झाला होता माझ्यासमोर। मग भीक मागो आंदोलनाच्या माध्यमातून मी असा उपक्रम सुरू केला का, भीक मागता मागता मग राज्यपाल असेल, राष्ट्रपती असेल, मुख्यमंत्री असेल, मग आलेले समजा मिनिस्टर असेल, आमदार खासदार असेल, त्यांनासुद्धा मनधरणी करायचो। आणि मग ते करत असताना त्यांना एक रुपयाचं मी भीक मागायचो, म्हटलं एक रुपया द्या। एक रुपयामध्ये म्हणे तुम्ही 21व्या शतकामध्ये तुम्ही शाळा चालवू शकत नाही। म्हटलं 21व्या शतकामध्ये एक रुपयामध्ये तुमचा एक रुपया या अनाथ मुलांना पूर्ण यशस्वीरित्या पार करू शकणारी म्हटलं किमिया ठरू शकते एक रुपया। म्हणजे त्याच्यामध्ये प्रयोग असे आहे म्हटलं, एक रुपयामध्ये एक दंतमंजनची पुडी मिळतात, एक रुपयामध्ये एक पेन्शिल मिळतात म्हटलं, एक रुपयामध्ये एक म्हटलं खुर्रपण मिळतात। हे एक रुपयामधल्या अमूल्य वस्तू जर आम्हाला खरेदी करून दिल्या तर त्या मुलांचं म्हटलं उपजीविकेचं म्हटलं साधन भागू शकतात एक रुपयामध्ये। जेव्हा जिल्हा परिषद शाळेमध्ये होते तेव्हा मुलं जमा करायला जायचे तेव्हा मला मालूमच नाही होतं तर हे कायच्यासाठी फिरत आहे, कायच्यासाठी काय करत आहे हे पण मला माहिती नव्हतं। जेव्हा मग मुलं आणत गेले ते तसं तसं मग मला ठाऊ पडत गेलं। तर सर म्हणे शाळा म्हणे आपल्याला खोलायची आहे म्हणे, प्रश्नचिन्ह शाळा तेव्हा नाही होती म्हणे, आपल्याला एक शाळा खोलायची आहे। म्हटलं नाही आपल्याकडं काही सुविधाच नाही तर कशासाठी शाळा खोलून राहिली तुम्ही, नाही म्हणे तू म्हणजे म्हणे माझ्यासोबत नाही राहिली म्हणे तरी चालेल म्हणे, पण मी जे माझ्या समाजाचं म्हणे हे आहे म्हणे ते करणार म्हणे। 14 ऑगस्ट 2013 कलेक्टर कमिशनरपर्यंत आम्ही गेलो, पोलीस आयुक्तापर्यंत गेलो। पोलीस आयुक्तांना सांगितलं म्हटलं साहेब हे गुन्हेगारी मुक्त करणारी शाळा ठरू शकते म्हटलं, आणि तुम्ही आले पाहिजे म्हटलं इथे, या शाळेला सहकार्य दिलं पाहिजे आणि 1 रुपयाचं भीक द्या। 2 वाजता दुपारी अटकचा आदेश काढला आणि 2 वाजता रात्री आम्हाला 2013 अटक केली। त्या माझ्या आंदोलनामध्ये 150 कार्यकर्ते 188 मुलंसुद्धा होती। 2 वाजता रात्री बालगृह ते बंद झालेली होती, मग बालगृहामध्ये काही जागा नव्हती, मग बॅरिकच्या बाहेर त्यांना बसवली त्या मुलांना आणि मग आम्हाला बॅरिकमध्ये टाकलं। 15 ऑगस्टचा हा दिवस स्वातंत्र्याचा दिवस निघाला होता, ध्वजारोहणची तयारी सुरू झाली जेलमध्ये। ध्वजारोहणची जेलमध्ये जेव्हा तयारी सुरू झाली तेव्हा अंधाराच्या शाळेची तयारीसुद्धा जेलमध्ये सुरू केली मी। देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, या प्रार्थनेपासून जेलमधून शाळेला सुरुवात केली। हे आझादी झुटी हे देश के आदिवासी फाशे भारती भुके हे पुन्हा चिठ्ठी लिहिली नाऱ्या, त्या नाऱ्याच्या खाली एक चिठ्ठी लिहिली आणि म्हटलं आजपासून आमचं आमरण उपेशन या जेलमध्ये सुरू झालेलं आहे। जेव्हा तिले जेलमध्ये टाकलं सरले तेव्हा मग मला सुचलं का बा आता याले जेलामध्ये टाकल्यानंतर मी तर राहून काय करू, तर माझ्या मी महिलाले घेऊन गेलो म्हणजे 90-80 महिला जमा केलं। तसं अमरावतीमध्ये गेलो, अमरावतीमध्ये गेल्यानंतर सरले टाकले होते तिथं जेलामध्ये, टाकल्यानंतर मग त्या पोलीस आले, आम्ही सांगितलं जसं माझ्या मिस्टरले तुम्ही टाकलं तसं बा आम्हाला पण टाका, असं झालं तर मग आम्हाला टाकलं तिथं, तर तिथं जागा नसल्यामुळं आम्हाला नागपूर जेलमध्ये टाकलं। चिठ्ठी दिली मी तेव्हा नक्षलाइट जिथं कोणतात, जिथं आतंकवादी कोणतात, त्या अंडा शेलमध्ये मला हलवलं। 4 दिवसानंतर बीपी लो झाली होती, बेशुद्ध झालो होतो मी, आणि ते केल्यानंतर मग दवाखान्यामध्ये नेलं। मात्र RR पाटील साहेबांनी मात्र दखल घेतली त्याची, तो जो कार्यकर्ता म्हणे आंदोलन करत होते, एक म्हणे समाज दुरुस्त करण्याचं म्हणे एक वाट शोधू लागले म्हणे ते फाशे वारदे समाज, आणि तुम्ही तुमच्यापासून म्हणे काही म्हणे ते जुगारचं लायसन मागत होते, दारूच्या अड्ड्याचं लायसन मागत होते म्हणे, अजिबात नाही ना म्हणे। एक समाजाला जर समजा फुटपाथवरचे फाशे पारदे समाजाचे अनाथ बेसारा मुलांची जर या मुलांनी शाळा उभी करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही का नाही म्हणे प्रशासन म्हणून त्याच्यासोबत राहिले। 18 ऑगस्टला माझी सुटका झाली, जेलच्या गेटच्या शिपायापासून पुन्हा भीक मागो आंदोलनाला सुरुवात केली। जेव्हा म्हटलं आपण एवढ्या
प्रवासामधून प्रश्नच प्रश्न आपल्या सोबत आहे म्हटलं. मुलांना म्हटलं निवारा कसा अवेलेबल करायचा, मुलांना पालनपोषण कसं करायचं, मुलांना जेवू घालण्यासाठी राशन कसं तयार करायचं, मुलांना स्वयंपाक बनवण्यासाठी भांडे कसे अवेलेबल करायचे, मुलांना शिकवणारे शिक्षक कसे अवेलेबल करायचे, मुलांना शिकवण्यासाठी शिक्षणाची शैक्षणिक साहित्य कसं अवेलेबल करायचं, अनेक म्हटलं प्रश्न आहे. म्हणून शाळेचं नाव प्रश्नचिन्ह का ठेवायचं नाही? एकतीस जानेवारीला माझा मुलगा जन्माला आला आणि मी तेव्हा मुलांच्याच शोध मोहीममध्ये होतो. मग फोन आला म्हणे सर म्हणे तुम्हाला मुलगा झाला म्हणे. म्हटलं हो द्या काही हरकत नाही. मग त्याचं दुसऱ्या दिवशी मी तिसऱ्या दिवशी आलो शाळेवर. म्हटलं याचं नाव काय ठेवायचं? तर त्याचं नाव संघर्ष भोसले ठेवलं. मग जन्म झाल्यानंतर सरांनी नावासाठी माझ्यासोबत थोडं भांडणं लावायला पाहिजे म्हणे. नाव म्हणे संघर्ष ठेवतो. मी म्हणू नाही दुसरं नाव ठेवा. नाही म्हणे मी संघर्ष नाव ठेवतो म्हणे. काली माया अंगणात आले मला फुल म्हणाले मला फुल म्हणाले मला फुल म्हणाले मला फुल म्हणाले. एक वाढलेली काळी माया अंगणात आले मला फुल म्हणाले मला फुल म्हणाले मला फुल म्हणाले मला फुल म्हणाले. दिल दिन गता जीव माया एक सविस दिल इथ भी उपास दिल तिथ भी उपास माय 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 माय. एक वाढलेली काळी माया म्हणाली मला फुल म्हणाली मला म्हणाली मला फुल म्हणाली. बाप तिचे गोरे गोरे आत बाप काळे कसे झाले पुण्या पांदणीन गेले माती गोट्याच्या कामाले. माई माय 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 माय. एक वाढलेली काळी मायाली मला लहो म्हणाली मला फुल म्हणाली मला लहो म्हणाली मला फुल म्हणाली. Thank you.